आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्येवरती चर्चा करण्यासाठी आज वास्तव कट्टा आणि अहम या संस्थांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळाला नसल्यानं विद्यार्थ्यांनी जोरदार हुल्लडबाजी सुरू केली. तसंच आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. राजकीय नेत्यांना सभागृहात सोडलं आणि विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. साहेबांना आम्हाला आधी आयोगाने कल्पना द्यायला पाहिजे होती की सिलेबस बदललाय, तशी आम्हाला आयोगाने कल्पना दिलेली नाही. यूपीएससी जशी कल्पना देते तसे एमपीएससीने अगोदर काही कल्पना दिलेली नाही. आमचं म्हणणं हेच आहे की हा जो पहिला सिलेबस होता राज्यसेवा मेनचा तो 2025 पासून लागू करावा. दरम्यान याच कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नयेत असं पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन केलं. विधानसभा आणि विधान परिषदेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त स्पर्धा असल्याचंही पडळकर यांनी नमूद केलं. आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी आश्वासित करण्यासाठी आलोय की तुमचा कुठलाही प्रश्न असला तर तुम्ही मला संपर्क साधा. तुम्ही काय कुणाला मध्यस्थ घालायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मला सांगा तुम्हाला कुणाला भेटायचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, कुठल्याही खात्याच्या प्रमुखाला जाऊन भेटायचं आहे तर तुम्ही मला डायरेक्ट, एक जण जर येऊन भेटला तर मी त्यांना तिथं घेऊन जातो. तुम्हाला आंदोलन करायची गरज नाही, मोर्चे काढायची गरज नाही, तुमचा वेळ वाया घालवायची गरज नाही. तेव्हा या सगळ्या विषयावरून आता काय काय पुढे होतं हे पाहणं महत्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. माजी शालेय शिक्षण मंत्री आणि कामदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. पुन्हा मंत्री झालो तर आवडेल, त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढतो या लढ्यानं एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं, त्यामुळे खात्याचा कारभार मिळाल्यास जास्त आनंद होईल असं बच्चू कडू यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. दिव्यांगाच्या मंत्रालयासमोर विस्तार हे फार लहानशी गोष्ट आहे. आता द्या जे काही वंचित आहे त्यांचा विस्तार झाला पाहिजे. अरे हे प्रश्न मला विचारल्यापेक्षा देवेंद्रजीला आणि एकनाथजीला विचारलं पाहिजे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट पूर्ण करण्यात आली. सकाळी 10:10 त्याची नार्को टेस्ट सुरू झाली होती. राजधानी नवी दिल्लीत रोहिणी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ही नार्को टेस्ट घेण्यात आली. एकूण 7 डॉक्टरांच्या टीमनं त्याची नार्को टेस्ट केली आणि या टेस्टनंतर आता पुढचा 1 ते 1.5 तास आफताबला ऑब्झर्वेशन खालती ठेवण्यात येणार आहे.